काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी बॅट हल्ल्यामध्ये बुलढाण्याचे दोन जवान शहीद झाले असून मलकापूर येथील संजय राजपूत वय 49 तर दुसरे लोणार तालुक्याचे बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा येथील राहणारे सीआरपीएफ जवान संजय राजपूत बटालियन 115 मलकापूर बुलढाणा येथील रहिवासी आहेत. त्यांचे पार्थिव दिल्लीहून नागपूरला येणार आहे. सध्या काय परिस्थिती आहे त्यांच्या घराजवळील याचा आढावा घेतला आहे आमचे बुलढाणा प्रतिनिधी नितीन पाटील यांनी. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जम्मू काश्मीर येथे 44 आपले जवान शहीद झाले. त्यामधील बुलढाणा जिल्ह्याचे वीर सुपुत्र लोणार तालुक्यातील नितीन राठोड आणि मलकापूर तालुक्यातील मलकापूर येथे स्थित महाकालीनगरमधील संजय राजपूत यांचे त्यात जवान शहीद झाले. परंतु अशी अधिकृत घोषणा प्रशासनाकडून अजूनपर्यंत मिळाली नाही, तरीसुद्धा शोककळा पसरली आहे. नितीन पाटील, बुलढाणा. हमको खुशी हुई जब वो नौकरी पर लगा और अभी 10 तारीख को ही वो यहाँ से अपनी ड्यूटी ज्वाइन करने के लिए निकले. और जो ये हमला हुआ है ये बहुत बुरी बात है. और ये हमले में उसका जो अंतकाल हुआ है इसका हमें बहुत बुरा लगता है. और इस हमले का भारत सरकार ने ज़रूर बदला लेना चाहिए. ठीक है.